स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे फूड व्हिडिओ. नुकतंच आम्ही नाशिक मधील सर्वात फेमस भेळपुरी सेंटरला भेट दिली होती. हे भेळपुरी सेंटर सर्वांना माहितीच आहे, शौकीन भेळपुरी सेंटर. शौकीन मध्ये तुम्हाला माहितीच आहे ते शौकीन कशासाठी फेमस आहे. तिथली जी गब्बर सर्वात सुपर डुपर स्पायसी पाणीपुरी एक चॅलेंज असतं खाण्यासाठी, खूपच स्पायसी असते ती. मी ती ते दोनदा ट्राय केलं, मिनी फोर LED ट्राय केलेले मी दोन. तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करून बघाल माझे एक्सप्रेशन. मी तुम्हाला छोटासा रिव्ह्यू देईल कशी पाणीपुरी होती आणि कसा ॲम्बियन्स होता शॉकिंगजवळ. आम्ही गेलो होतो शनिवारी आणि तुम्हाला माहिती शनिवारी फक्त पार्सल अवेलेबल असतं आणि त्यामुळे आम्हाला ते असं जे खाऊ घालतं ना ते काका ते त्यांचं दर्शन नाही झालं. तर ठीक आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी ट्रॅव्हल फूड आणि फन यावर आधारित व्हिडिओज बनवते. जर नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चला आपण ह्या व्हिडिओला कंटिन्यू करू. आता मी शॉकिंगची थ्री लेयर्स आहे गेस, थ्री लेयर्स. ये मेरी वेल खा रहा है, ये मेरी वेल खा रहा है, ये लड़का मेरी वेल खा रहा है, ये लड़का मेरी वेल खा रहा है, ये मेरी वेल खा रहा है. ओके, आई एम गोइंग टू ट्राई दिस मिनी LED फ्रॉम शॉकिंग, द फेमस नाशिक शॉकिंग. ओके, आई एम रेडी, ऑल द वेरी बेस्ट, थैंक यू. ए चेयर अप मी गाइस, रेडी स्टेडी पो, you can do it, you can do it, you can do it, you can do it, you can do it. No, it's going on. Hello guys, ye baga shocking chief, the famous shocking. Main to shocking jawar hai, naav dista ki nahi, shocking jawar hai ani mi aata tanchi sarvat tikhat pani puri try karnar hai mini LED. माझी एक ट्राय करून झाली, एवढं झटकाने आलं. आता ही दुसरी आहे बघू. काहीच नाही वाटलं, भारी आहे. कसं वाटलं स्वाद? छान होता. काय तुम्ही बघितलं माझे रिॲक्शन्स? तर मी 4 मिनी LED काढला. स्पायसी काही एवढं नव्हतं, पण जेव्हा तुम्ही नंतरचा इफेक्ट घालतो तो इफेक्ट जरा डेंजर असतो, ते तुम्हाला सकाळीच कळतो. जोक्स अपार्ट, मिनी LED खरंच खूप छान होता, टेस्टी होता. तर ओवरऑल बाकीचे पाणीपुरी आणि बाकीचे डिशेस, आम्ही बाकी एक भेळपुरी घेतली जी ॲव्हरेज होती आणि पाणीपुरी ती पण ओके होती. जर तुम्ही शॉकिंगमध्ये जाणार असाल तर नक्की ही स्पायसी पाणीपुरी नक्की ट्राय करा. आणि जर नाशिकमध्ये तुम्हाला अजून एखादं फेमस फूड सेंटरला मी भेट द्यावी आणि तिथे फूड रिव्ह्यू करा असं वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. चला, मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.